सो हे गाईज, नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत. आणि आपण मंचुरियन ग्रेव्ही जी आहे ती पार्सल आणलेली आहे घरी खाण्यासाठी, आणि आता आपण ती घरी खातोय. तर ही आहे मंचुरियन ग्रेव्ही, आपली फेवरेट डिश, आणि ऑब्व्हियसली सगळ्यांचीच फेवरेट डिश असणार ही, कारण हिच्या एवढं फेवरेट कोणी नसणारच आहे. मंचुरियन म्हटल्यावर ती लोकांच्या उड्या पडतात ॲक्च्युली. तर ही एक नंबर फेवरेट डिश सर्वांची. आणि व्हेज मंचुरियन ग्रेव्ही असं नाव ऐकलं तरी असे टॉवर मनातले असे उभे राहतात, हा मंचुरियन ग्रेव्ही असं. तर एवढी फेवरेट आहे सगळ्यांची, आणि मी सुद्धा आवडती मला. तर आपण खातोय आता ही मंचुरियन ग्रेव्ही डिश. आणि काही लोक घरातच करतात व्हेज मंचुरियन, आणि काही लोक रेस्टॉरंटमधनं आणतात. पण मी ऑब्झर्वेशन केलं की घरात शिजवलेलं जे आहे ते रेस्टॉरंटपेक्षा एक नंबर लागतं. आमच्या घरात मंचुरियन करणारं कोणी नाही आहे. हां, साधी डाळ रोटी भात आमटी वगैरे आपण जे डेली हाऊस होल्डचं खातो ते करतो आम्ही. असलं स्पायसी मटर आम्ही करत नाही कधी घरात. सो आम्ही बाहेरनंच खायला आणलेलं प्रिफर करतो, कारण ते कसं घरात काय प्रॉब्लेम होतो करायचं म्हणून काय नाही, घरात खायला केलं तर स्वच्छता परत करावी लागते. इन्ग्रेडियंट्स केलेले सगळे खाऊन झाल्यावर परत ते स्वच्छता आणि हेन देन, त्यापेक्षा बाहेरचं कसं बॉक्समध्ये मिळतं ना, खाल्लं बॉक्स दिलं टाकून संपला विषय. जे त्याचं बाळण पण करावं लागत नाही घरी, सॉरी बाहेरनं खाल्लं आणलेलं, घरी केलं की स्वच्छता करा आणि हे करा ते करा पाचशे भानगडे असतात. त्याच्या हॉटेलचं खाणं जरा प्रिफर करतो हे. आणि हे कधीतरीच आपण खातो मंचुरियन ग्रेव्ही किंवा पावभाजी, हे रोज खाण्याचे मटेरियल नाही आहे, नाहीतर पोट बिघडून जाईल तुमचं, हेल्थ इश्यूज निर्माण होतील. सो बेस्ट आहे की वीकली एकदा वगैरे ठीक आहे, 15 दिवसात नाही, एकदा वीकला एकदा. हे रोजचं फूड नाही आहे, सो तुम्ही खाऊ नका जास्त. माझं कसं आहे, मी बाहेर वगैरे कधी गेलो, पप्पा बाहेर कधी कधी फिरतीवर असतात, सो मी आणि आईच असतो. मी पण कधी कधी जॉबला बाहेर गेलो असतो, तर संध्याकाळ जेव्हा लवकर येतो तेव्हा आईला घेऊन येतो, किंवा संडेला सॅटरडेला घरी असतो त्यालाच घेऊन येतो. आणि आपण यूट्यूब चॅनलला पण बघितलं की व्हेज मंचुरियन बनाने के विधी वगैरे असं भरपूर काय, म्हणजे व्हेज मंचुरियन कसं बनवायचं भाई काय नव्हे, 60 मिलियन व्ह्यूज त्याला. म्हणजे अनबिलिव्हेबल, 60 मिलियन व्ह्यूज. नंतर व्हेज मंचुरियन ग्रेव्ही रेस्टॉरंट स्टाईल व्हेजिटेबल वेट रेसिपी, ह्या गोष्टीला पण 13 मिलियन व्ह्यूज. म्हणजे काय नव्हेच, खाणंपिणं म्हटलं की लोकांच्या अक्षर उड्या पडतात कुठेही असो, यूट्यूबवर असो, गुगलवर असो, रेस्टॉरंटवर असो, टपरीवर असो, जिथं खायला प्यायला तिथं पब्लिक जास्त हे. आणि आज आपल्याला पटापट खाऊन आपल्या लॅपटॉपचा जो डेटा आहे तो हे करायचा आहे, ट्रान्सफर करायचं आहे SD कार्डमध्ये. लॅपटॉपला आपल्या SSD टाकायचे, सो ते करण्यासाठी लॅपटॉप जो डेटा आहे तो आपल्याला पूर्ण एम्प्टी करायचा आहे, जेणेकरून आपल्या डेटाला लॉस नाही. जो SSD टाकणार आहे त्यालाही काही कटकट नाही की बाबा यांचा डेटा आहे सांभाळून करावा लागेल, ते सोपं आहे, ते प्रिफर पडतं चांगलं. आणि आपल्याला मंचुरियन ग्रेव्ही येत नाही, माहीत नाही कसं करायचं असं नाही आहे, पण कसं करायचं त्याची टेक्निक नाही अजून.